हॅलो स्टुडंट्स चैप्टर नंबर थ्री परमोटेशन्स अँड कॉम्बिनेशन लास्टच्या आर्टिकलमध्ये आपण परमोटेशन ऑफ रिपीटेड ऑब्जेक्टचा अभ्यास करत होतो एक्झरसाईज थ्री पॉईंट फोर क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड आपण कंप्लीट केलेले आहेत नाव सी द क्वेश्चन नंबर थ्री अ कॉइन इज टॉस्ड एट टाईम एकच कॉईन आपण किती वेळा टॉस केलं आहे आठ वेळा इन हाऊ मेनी वेज कॅन वी ऑपटेन फोर हेड्स अँड फोर टेल्स मग ऑब्झर्व फक्त काय करायचं या ठिकाणी की रिपीट कोण रिपीट होतं आहे हेड रिपीट होत आहेत किती वेळा रिपीट होत आहेत चार वेळा आणि टेलसुद्धा किती वेळा रिपीट होत आहेत चारच वेळा टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजेच एकच कॉईन आपण किती वेळा टॉस करतो आहे एट टाइम्स मग आपली यनची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी एट रिपीट कोण होतं आहे तर हेड मग तो पीने रिप्रेझेंट केला आणखी कोण रिपीट होतं आहे तर टेल तोसुद्धा क्यूने रिप्रेझेंट केला फोर आणि फोर मग जसं आपण पाहिलं होतं की आपल्याकडं कॅल्क्युलेटर किंवा आणखी दि महाराष्ट्र हे जे वर्ड्स दिले होते यांची अरेंजमेंट आपण ज्या पद्धतीने केली एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा मग टोटल नंबर ऑफ लेटर्स दॅट इज इक्वल टू टेन दॅट इज एन इज इक्वल टू मग टेन घेतला होता याच्यामधले रिपीटेड जे आहेत ते पी क्यू आरने रिपीट केले होते आणि मग फॉर्म्युला वापरला होता यन फॅक्टोरियल अपॉन जर एकच सिंगल लेटर रिपीट होत असेल तर पी फॅक्टोरियल दोन लेटर्स रिपीट होत असतील तर यन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इन्टू क्यू फॅक्टोरियल तीन रिपीट होत असतील तर यन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इन्टू क्यू फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल मग तेच काम याच्यामध्ये करायचं आहे अ कॉईन इज टॉसड एट टाईम्स मग आता सोल्युशन अ कॉईन इज टॉसड किती टाईम सांगितलं आहे आपणाला एट टाईम्स मग याचा अर्थ देअर फॉर येन इज इक्वल टू एट नंबर एमध्ये काय सांगितलं आहे रिपिटेशन कोणाचं पाहिजे फोर हेड आणि फोर टेल नंबर ए वी Get exactly 4 heads and exactly 4 tails. Therefore, p is equal to 4 as well as q is equal to 4. Total number of arrangements is equal to n factorial upon p factorial into q factorial. दॅट इज इक्वल टू एट फॅक्टोरियल अपॉन फोर फॅक्टोरियल इंटू फोर फॅक्टोरियल मग आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं आपणाला चांगलं माहीत आहे एट फॅक्टोरियल दॅट इज एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू एका फोर फॅक्टोरीला थांबलो हा फोर फॅक्टोरियल दुसरा फोर फॅक्टोरीला आपण रिप्रेझेंट केला फोर थ्री टू वन फोर फॅक्टरी फोर फॅक्टरी कॅन्सल तीन एके तीन तीन दुने सहा त्यानंतर चार एके चार चार दोने आठ साता पाचा पस्तीस पस्तीस जुने सत्तर देर आर हाउ मेनी वेज ऑफ गेटिंग फोर एड अँड फोर टेल्स इज दॅट इज सेवन्टी वेज आता नंबर सेकंडमध्ये जर तुम्ही ऑब्जर्व केलं ॲट सिक्स हेड म्हणजे कमीत कमी हेड किती पाहिजेत सहा मग सहा सापडतील पण सहापेक्षा जास्त पण रिपीट झाली तरी चालतील म्हणजे सात रिपीट होऊ शकतील किंवा आठच्या आठ रिपीट होऊ शकतील मग या ठिकाणी आपण डायरेक्ट टोटल नंबर ऑफ वेज काउंट करायला सुरुवात केली मग आता कमीत कमी सहा हेड रिपीट झाली पाहिजेत मग सुरुवातीला यन आपला किती आहे आठ एट फॅक्टोरियल आपऑन सहा हेड रिपीट झाले म्हणजे सहा फॅक्टोरियल पण त्याच्याबरोबर सहा हेड जर रिपीट झाले तर राहिलेल्या काय असतील टेल असतील म्हणजेच टू फॅक्टोरियल प्लस यांची व्हॅल्यू आठ फॅक्टोरियल सहा कमीत कमी म्हटलं आहे मग जर सात रिपीट झाले हेड तर त्यावेळी ते टेल मात्र काय असणार आहे एकच असणार आहे आणि शेवटी आठ फॅक्टोरियल अपॉन आठ फॅक्टोरियल मग हेड सिक्स टाईम रिपीटेड हेअर सेवन टाईम्स रिपीटेड अँड हेअर एट टाईम्स ॲटलिस्ट होतं त्यापेक्षा आपण पुढच्या व्हॅल्यूज घेऊ शकतो दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन एट इंटू सेवन इंटू सिक्स फॅक्टोरियल अपॉन सिक्स फॅक्टोरियल इंटू टू प्लस एट इंटू सेवन फॅक्टोरियल अपॉन सेवन फॅक्टोरियल प्लस एट फॅक्टोरियल अपॉन एट फॅक्टोरियल सिक्स फॅक्टोरियल कॅन्सल सेवन फॅक्टोरियल कॅन्सल एट फॅक्टोरियल कॅन्सल बेक बे बे चौक आठ चार सात अठ्ठावीस आठ एके आठ आणि पुढचा एक अठ्ठावीस अधिक आठ छत्तीस छत्तीस आणि एक सदतीस थर्टी सेवन क्वेश्चन नंबर फोर अ बॅक

सगळ्याच्या सगळ्या बाहेर काढायच्या आहेत आपणाला वन बाय वन पण एकानंतर एक अँड देअर कलर्स आर नोटेड त्यांचे कलर आपणाला नोट डाऊन करायचे आहेत हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट्स कॅन बी फाऊंड मग किती प्रकारची अरेंजमेंट आपण यांची करू शकतो मग या ठिकाणी एक बॅग आहे असं आपण कन्सिडर केलं मग ह्या बॅगमध्ये मार्बल्स आहेत एकावेळी सगळ्या काढायच्या नाही आहेत एकानंतर एक एक मग एक आपण ड्रॉ केली दुसरी ड्रॉ केली तिसरी ड्रॉ केली तर मग असणाऱ्या टोटल मार्बल्स किती आहेत टोटल नंबर ऑफ मार्बल्स इज इक्वल टू फाईव्ह प्लस फोर प्लस फोर दॅट इज इक्वल टू थर्टीन आणि हीच झाली आपल्या यांची व्हॅल्यू त्यानंतर त्यातल्या रेड मार्बल्स म्हणजे पी 5, ब्ल्यू मार्बल्स क्यूने रिप्रेझेंट केलं फोर आणि ग्रीन मार्बल किती सांगितले आहेत आपणाला तर फोरच आहेत मग हे मी पी क्यू आरने का रिप्रेझेंट केलं तर हे रिपीट होणार आहेत कलर तो रिपीट होणार आहे मग मक... टोटल नंबर ऑफ वेज दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगतो पी एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इन्टू क्यू फॅक्टोरियल इन्टू आर फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल म्हणजे किती आला आपला थर्टीन फॅक्टोरियल फाईव्ह फॅक्टोरियल इंटू फोर फॅक्टोरियल इंटू फोर फॅक्टोरियल दॅट इज थर्टीन इंटू ट्वेल् इनटू इलेवन इंटू टेन इंटू नाईन इंटू एट इंटू सेवन सिक्स आणि फाईव्ह फॅक्टरीला आपण थांबलो हा डिलॉमिटरचा फाईव्ह फॅक्टोरियल पण फोर फॅक्टोरियल दोन वेळा आहे फोर इंटू थ्री इंटू टू अँड अगेन फोर इंटू थ्री इंटू टू फाईव्ह फॅक्टोरियल कट केला तीन दोने सहा तीन दोने सहा चार एके चार चार दोने आठ हा एक आठ कट केला त्यानंतर चार त्रिक बारा आणि चार त्रिक बारा दॅट इज इक्वल टू थर्टीन ट्वेल्व कॅन्सल झाला आहे इलेवन इंटू टेन इंटू नाईन आणि इंटू सेवन सात आणि नऊचा प्रॉडक्ट घेतला नवा सात त्रेसष्ट सिक्स्टी थ्री इंटू टेन दॅट इज सिक्स हंड्रेड थर्टी सिक्स हंड्रेड थर्टी इंटू इलेवन मग थर्टीन इंटू हा झिरो देऊन टाकला सिक्स थर्टीमधला अकरा तरीख तेहतीस तेहत्तीसला तीन कॅरी तीन आक्रा सक सहासष्ट आणि तीन सिक्स्टी नाईन आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला की आपणाला फायनल ॲन्सर मिळेल की किती प्रकारची अरेंजमेंट आपण करू शकतो क्वेश्चन फाईव्ह फाईंड द नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट ऑफ द लेटर्स ऑफ द वर्ल्ड मॅथेमॅटिकल दिलेला आपला शब्द कोणता आहे मॅथमॅटिकल आता सोल्युशन लिहित असताना सुरुवातीला आपण काय केलं गिवन वर्ड कोणता वर्ल्ड आहे आपल्याकडं मॅथेमॅटिकल मग आता याच्यामध्ये असणारे टोटल लेटर्स काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा टोटल लेटर्स दॅट इज यन इज इक्वल टू ट्वेल्व आता रिपीटेड कोण को आहे चेक करा यम यम इच किंवा यम इक्वल टू हाऊ मेनी टाईम्स एक आणि दोन त्यानंतर ए केलं ऑब्झर्व एक दोन आणि तीन ए इज फॉर थ्री टाईम्स टी टी ती किती वेळा रिपीट झाला आहे एक आणि दोन यम, ए टी एच रिपीट नाही आहे ई ई सुद्धा रिपीट नाही यम ऑलरेडी घेतला आहे ए ऑलरेडी घेतला आहे टी रिपीट आहे पण तो झाला आहे आपला आय रिपीट नाही आहे ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये असणारे आपणाला पुढं गेल्यानंतर ओवेल्स लागत आहेत किंवा ते नेक्स्ट याच्यात ॲडजस्ट करू कारण क्वेश्चनचे दोन भाग होत आहेत फाईंड द नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट हा पहिला भाग मग नंबर ऑफ ॲरेंजमेंट इज इक्वल टू टोटल नंबर म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे ट्वेल्व्ह दॅट इज ट्वेल्व फॅक्टोरियल रिपीट कोण कोण आहे टू फॅक्टोरियल इंटू थ्री फॅक्टोरियल इंटू टू फॅक्टोरियल आता याला सिम्प्लिफाय करायचं म्हटल्यानंतर आपणाला ट्वेल्व इन टू असं कुठपर्यंत यावं लागेल थ्री फॅक्टोरियलपर्यंत त्यापेक्षा सिम्प्लिफाय करू नका आहे असं ठेवा का तर जो नंबर येणार आहे ते खूप मोठे येणार आहेत आणि मग यातल्या दुसऱ्या पार्टमध्ये काय म्हटलं होतं हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल ओवेल्स टुगेदर सगळे ओवेल एकत्र असले पाहिजेत मग यातला दुसरा पार्ट सो सोडवण्यासाठी ओवेल्स आर बघा आता ओवेल्स कोणते कोणते आहेत ए ई आय -E ओ यू यांना आपण ओवेल म्हणतो ए एक दोन तीन ए त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहिला मी तीन त्यानंतर ई आणि आय एकदा एकदा चालेत ई वन टाईम आणि आय सुद्धा वन टाईम आता हे सगळे आपणाला एकत्र पाहिजेत मग टोटल ओवेल किती झाले आपल्याकडं तर पाच टोटल ओवेल किती झाले पाच टोटल लेटर्स किती होते बारा बारामधून हे पाच ओवेल कमी केले तर राहिले किती सात आणि त्या ओवेलचा एक ग्रुप त्यात ॲड करावा लागतो व्यवस्थित ऑब्झर्व करा टोटल लेटर्स आपल्याकडं बारा होते त्यापैकी हे पाच काय आहेत ओवेल आहेत मग हे पाच मायनस झाल्यानंतर राहिले लेटर किती तर सेवन लेटर्स आर देअर पण अरेंजमेंट करताना हे सेवन लेटर्स आणि हा एक ग्रुप मग हा ग्रुप याच्यामध्ये ॲड केला पाहिजे म्हणजेच आपणाला थोडक्यात हा टोटल एक ग्रुप म्हणजे एक लेटर आपण कन्सिडर केलं तर सात आणि एक आठ लेटरची अरेंजमेंट करायची आहे म्हणजे आत्ता यांची व्हॅल्यू आठ झाली सेवन लेटर्स अँड वन ग्रुप ऑफ ओवेल्स इज अरेंज आता याची अरेंजमेंट दॅट इज एट फॅक्टोरियल पण आता याच्यामध्ये रिपीट कोण आहे तर याच्यामध्ये रिपीट कोण आहे आपल्याकडं यम रिपीट आहे टी रिपीट आहे यम किती वेळा रिपीट आहे तुमचा टू टाइम्स टी किती वेळा रिपीट आहे टू टाइम्सच आहे आणखी इन टू आता हा टू कशासाठी आला तर हे जे पाच ओवेल आहेत ते एकत्र आहेत पण त्यांच्या एक्झॅक्ट पोजिशन कुठं आहेत हे माहीत नाही म्हणजेच ह्या पाच ओवेलचा हा फायू फॅक्टोरियल आणि त्याच्यामध्ये ए रिपीट आहे म्हणजे हा थ्री फॅक्टोरियल मग याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे दॅट इज इक्वल टू एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री फॅक्टोरियल अपॉन टू इंटू टू इंटू फाईव्ह फॅक्टोरियल फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू फॅक्टोरियल आणि अपऑन थ्री फॅक्टोरियल हा आणि हा कॅन्सल झाला त्यानंतर हा एक दोन आणि हा एक दोन फॅक्टोरियल कॅन्सल झाला बाकी काहीही कॅन्सल होत नाही बेक बे बेकबे बे चोक आठ सात सातच अठ्ठावीस चारा पंचे वीस वीसकविसाशे ट्वेंटी एट इंटू वन ट्वेंटी इंटू पास्त्रिक पाचशेक वीस वीस तिक साठ दॅट इज ह्या दोघांचा पहिल्यांदा प्रॉडक्ट घेतला डबल झिरो बारसक बहात्तर आणि आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट ह्या आपणाला फायनल ॲन्सर मिळेल मग ही दुसरी अरेंजमेंट करताना आपणाला व्यवस्थित डोकं चालवावं लागतं का तर दुसरी अरेंजमेंट करताना टोटल लेटर्स आपल्याकडं बारा आहेत त्यापैकी पाच ओवेल आहेत बारातून पाच आपण मायनस केले सेवन लेटर्स सेवन लेटर्स प्लस वन ग्रुप ऑफ लेटर म्हणजेच ही अरेंजमेंट झाली एट लेटरची सेवन लेटर्स एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक हा ठोकळा म्हणजे ग्रुप आणि मग एन या ठिकाणी यन किती मिळाला आपणाला तर एट आला मग एट फॅक्टोरियल पण ते जे सेवन लेटर्स आहेत त्याच्यामध्ये यम रिपीटेड आहे टू टाईम्स आणि टी रिपीटेड आहे इट इज ऑल्सो टू टाइम्स पण ह्या ग्रुपची परत अरेंजमेंट ह्या ग्रुपमध्ये किती जण आहेत फाईव्ह ओवेल्स आणि त्यातला ए काय झाला आहे परत रिपीट झाला आहे एवढं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करावं लागतं क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड द नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स ऑफ द वर्ल्ड महाराष्ट्र कोणता शब्द दिला आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र आता सोल्युशन गिव्हन वर्ल्ड महाराष्ट्र टोटल <coughs> लेटर्स म्हणजेच आपला यन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिपीटेड यम रिपीट आहे का नाही ए एक दोन तीन चार ए किती वेळाला आहे चार वेळा यच रिपीट नाही त्यानंतर परत ए आला आर आर इज फॉर टू टाईम्स त्यानंतर यस नाही आहे म्हणजेच ए आणि आर फक्त आपल्याकडं रिपीट आहेत मग आता पहिल्यांदा टोटल अरेंजमेंट्स आपण काढूयात टोटल अरेंजमेंट्स इज इक इक्वल टू बघा आता टेन फॅक्टोरियल अपॉन फोर फॅक्टोरियल इन टू टू फॅक्टोरियल आता है याला सिम्प्लिफाय करायचं आहे टेन फॅक्टरी म्हटल्यानंतर टेन इंटू नाईन इंटू एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फोर इंटू फाईव्ह इंटू फोर फॅक्टोरियल फोर फॅक्टोरियल इंटू टू फॅक्टोरियल म्हणजेच टू इंटू वन फोर फॅक्टोरियल कॅन्सल झाला बेक बे बे पंचे दहा याच्यापेक्षा काही होत नाही साही पंचे तीस सात्रिक एकवीस म्हणजे दोनशे दहा नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस होते आठ म्हणजे तीनशे साठ तीनशे साठ इंटू दोनशे दहा डबल झिरो आपण पुटअप केला एकवीस सख ट्वेंटी वन इंटू सिक्स ट्वेंटी सिक्स कॅरी ट्वेल एकवीस तीक त्रेसष्ट त्रेसष्ट आणि बारा पंच्याहत्तर मग ह्या झाल्या टोटल ॲडजस्टमेंट्स पुढं म्हटलं होतं हाऊ मेनी ऑफ दीज हॅव लेटर आर अँड यच नेव्हर टुगेदर आत्ता पहिली अरेंजमेंट कशी सांगितली की आर आणि यच नेव्हर टुगेदर मग आपल्याला प्रश्न पडतो की नेव्हर टुगेदर कसं फाईंड आऊट करायचं नाही आत्तापर्यंत आपण काय शिकलो होतो की टुगेदर असण्याच्या अरेंजमेंट काढल्या होत्या ठीक आहे ना मग तेच कळ तेच करायचं आहे आपल्याला या ठिकाणी नंबर ए लेटर्स आर अँड एच आर त्यांनी विचारलं आहे नेव्हर टुगेदर पण मी काढतो आहे टुगेदर आणि मग टुगेदर म्हटलं की आपण शिकलो मगाशीच सांगितलं टोटल लेटर्स किती आहेत आपल्याकडं दहा जे लेटर्स एकत्र पाहिजेत असे लेटर्स किती आहेत तर दोन म्हणजे हा झाला त्या दोघांचा एक ग्रुप म्हणजे राहिले किती आठ लेटर शिल्लक राहिले आणि हा एक ग्रुप परत खाली ऍड करायचा म्हणजे की त्याला नाईन मग ह्या नऊ लोकांची ऍडजस्टमेंट करायची आहे फॉर धीस एन इज इक्वल टू नाईन काय येतं हे लास्ट क्वेश्चनमध्ये पण आपल्याला व्यवस्थित समजलं आत्ता पण आहे सांगितलंय मी की टोटल नंबर ऑफ लेटर्स जे एकत्र पाहिजेत ते दोन दहा मधून दोन आठ पण हा ग्रुप परत आपणाला ऍड करायचा दॅट इज नाईन मग आता त्याच्यामध्ये रिपीट कोण कोण आहे आर आणि एच तर आर इथं आहे तुमच्याकडं ए रिपीट आहे म्हणजे पी इज इक्वल टू फोर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट किंवा टोटल नंबर ऑफ वेज नाईन फॅक्टोरियल अपॉन फोर फॅक्टोरियल आणि पुन्हा नाईन फॅक्टोरियल आपण फोर फॅक्टोरियल का तर आर रिपीट जरी असला तर आर ह्या या ग्रुपमध्ये आहे दॅट इज इक्वल टू नाईन इंटू एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर अपॉन फोर फॅक्टोरियल हा आणि हा कट झाला साहेब पंचे 30 नव्वस सॉरी साहेबंचे तीस, तीस सात्रीक एकवीस दोनशे दहा नव्वट बहात्तर ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला की आपणाला आर आणि एच टुगेदर असण्याची पॉसिबिलिटी मिळणार आहे म्हणजे झिरो एकवीस जुने बेचाळीस चार एकवीस सात एकशे सत्तेचाळीस आणि चार एकशे एक्कावन्न आणि मग त्यानंतर तुम्ही लिहू शकता आर अँड एच नेव्हर टुगेदर इज इक्वल टू टोटल अरेंजमेंट्स किती आहेत तुमच्या पंच्याहत्तर हजार सहाशे त्यातनं आर आणि एच एकत्र असणाऱ्या अरेंजमेंट किती आहेत तर एवढ्या ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली की आपणाला ॲन्सर मिळेल नंबर बीला सांगितलं आहे ओवेल्स आर टुगेदर परत तसंच जायचं आहे आपणाला ओवेल्स आर टुगेदर मग याच्यामधले ओवेल्स काउंट करा एक दोन तीन चार चारच ओवेल्स आहेत ओवेल्स दॅट इज इक्वल टू फोर आणि कोणता ओवेल आहे हा ए हा एकटा ओवेल आहे मग आता ओवेल्स आर टुगेदरसाठी यन किती झाला नीट ऑफ टोटल लेटर्स दहा त्यातनं ओवेल सबस्क्राईब केले आपण किती राहिले सहा पण ह्या चार जणांचा एक ग्रुप आपणाला खाली ॲड करावा लागतो म्हणजे सेवन मग फॉर ओवेल्स आर टुगेदर मग ओवेल्स टुगेदर येण्यासाठी यन इज इक्वल टू सेवन आणि रिपीट कोण आहे तर ए रिपीट आहे आर एक रिपीट आहे ह्याच्यामध्ये मग ह्या एचा काही संबंध नाही आहे टोटल नंबर ऑफ वेज दॅट इज सेवन फॅक्टर रिपीटेड आर आता ए जो आहे तो फोर फॅक्टोरियल अपॉन फोर फॅक्टोरियल मग मगाशी पण तसं होतं आर आपण कन्सिडर के केलाच नव्हता याची गरज पण नाही आहे एवढं सिम्प्लिफाय करा ओवेल्स आर टुगेदर आपल्याला मिळेल